मनोज भाऊ नमस्कार. कालचा आपला इंटरव्ह्यू पाहिला, आपण मला भाऊ आणि दादा म्हणालात त्याबद्दल प्रथमतः तुमचं धन्यवाद. मी म्हटलंच होतं की आपण कितीतरी वाईट शिव्या दिला तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही, तुमची तक्रार करणार नाही, कारण तुम्ही माझे भाऊ आहात आणि आज तुम्ही मला भाऊ म्हटलं त्यासाठी तुमचं धन्यवाद. खरं तर आपण कालपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलो आहे. उपोषणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे, मराठा आरक्षण, आम्हीही त्याबरोबर तुमच्याबरोबर आहोत. पण मला वाटतं भाऊ की कुठेतरी आपला उपोषणाचा मुद्दा भरकटतो आहे. सरकारने ज्या योजना आणल्या, मग त्यामध्ये लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल, आपण त्यावर थोडीशी टीका केली. मला वाटतं की सरकारी योजना सरकारी राजकारणामध्ये आपण पडू नये ही आपली पहिल्यापासून इच्छा होती, परंतु आपण टीका केली म्हणून आपल्याला मी टीका करत नाही. छोटंसं लहान भाऊ म्हणून एक मार्गदर्शन करतो, आपल्याला योग्य वाटलं तर आपण ते सहज अंगरित्या करून घ्यावं ही माझी विनंती आहे. भाऊ, आपण म्हणालात की योजना चुकीची आहे. मला वाटतं की जवळजवळ 3 कोटी माझ्या महिला भगिनी मातांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यांच्या घरी 1,500 करून 3,000 रुपये एका घरामध्ये जाणार आहे. आपण मराठवाड्यात आहात, आम्ही तर शहरात राहतो, आम्हाला गावची बाब जास्त माहिती नसते, परंतु जे काय आम्हाला मामाचं गाव म्हणून कळलं त्यामध्ये एका गावच्या महिलेच्या घरी जर 3,000 रुपये गेले तर तिचा अख्खा महिना हा तिच्या लेकरा बाळांबरोबर, त्यांच्या शिक्षणाबरोबर, तिच्या वैयक्तिक खर्चाबरोबर, घरच्या अन्नधान्याबरोबर खूप सुंदर सुखी जाऊ शकतो. लाडका भाऊ योजनेमध्ये देखील मनोज भाऊ, 10वी झालेली पोरं मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणावर आहेत. त्यांना जर 6,000 रुपये प्रति महिना मिळाले तर मला वाटतं की त्यांच्या शिक्षणाची पुढची सोय आणि काहीतरी रोजंदारी करण्यासाठी व्यवसाय हा त्यांना निश्चित मिळू शकतो. 12वी पासला 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएट किंवा तत्सम डिग्री घेतलेल्या व्यक्तीला 10,000 रुपये. आपण पहा, आपण खरं तर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, या महायुतीचं सरकार असेल आणि या महायुतीचा समन्वयक म्हणून मी आपल्याला विनंती करतो, खरं या योजनेची प्रसार आणि प्रचार आपण केला पाहिजे. समाजामध्ये गरिबी आहे, 4 करोड मराठा समाजापैकी 3 करोडहून अधिक मराठा समाज हा गरीब आहे. जर त्यांच्या घरात जर अशा प्रकारचे 8 आणि 10 हजार रुपये जर जाऊ लागले तर मला वाटतं निश्चितपणे समाजाला ताकद आणि बळ देण्याचं काम होईल. परंतु आपल्याला भटकायचं नाही, ह्यापासून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लढलंच पाहिजे. मला वाटतं की तुम्ही थोडंसं राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आपण म्हणता की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राजकारण करतात, मी म्हणतो आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो आणि आमचा तो राजकारण हा पिंड आहे, पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे. तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या, सभागृहात चर्चा करा, नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो. भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा, एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या. मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो, आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा, आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅनेज करायचं मला लाड, एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, लागला मॅनेज करायला. केलं दुकान चालू घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडीचे आलेत का जातीवर? खरी जात दिसलीच का तुम्ही? राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जाती गट नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती. शेवटी फडाफडी मॅनेज करणं, आमदारकी देतो मी, बाजूला जातो लई गचळ लोक माणसं करतो गचळ.